नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका डेली निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण दररोज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी मार्केटमध्ये कशा पद्धतीचं टेक्निकल आणि ऑप्शनचं सेटअप तयार झालंय याची चर्चा आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून करत असतो. मित्रांनो, आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये परत एकदा मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर जो आहे तो क्लिअरली सर्व इंडायसेस वरती काय झालंय त्या ठिकाणी दिसून आलेला. निफ्टी असेल, बँक निफ्टी असेल, मिड कॅप असतील, लार्ज कॅप असतील, स्मॉल कॅप असतील, ह्या सर्वच्या सर्व इंडेक्समध्ये क्लिअरली एक सेलिंग प्रेशर जो आहे तो आज दिवसभर स्क्रीनवरती दिसून आलाय. मित्रांनो, निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टी हा इंडेक्स जो आहे, बँक निफ्टी इंडेक्स 50 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजच्या पण खाली जाऊन क्लोज झालाय. बँक निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टी इंडेक्स देखील मित्रांनो 10 डे आणि 20 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजच्या खाली क्लोज झालाय. मित्रांनो, हे जे इंडेक्स मधलं सेलिंग प्रेशर आहे, पाठीमागच्या 2 दिवसापासून निफ्टी इंडेक्स मध्ये जे सेलिंग प्रेशर आलंय, हे सेलिंग प्रेशर मेनली मित्रांनो रिलायन्स स्पॉन्सर्ड आहे. रिलायन्सच्या स्टॉकमध्ये पाठीमागच्या 3 ट्रेडिंग सेशनमध्ये जबरदस्त सेलिंग प्रेशर आलंय. त्याचबरोबर मित्रांनो, बँकिंग स्टॉकचे लीडर स्टॉक जर बघितले तर मित्रांनो पहिल्यांदाच खूप दिवसानंतर HDFC बँक जो आहे तो 100 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजच्या खाली जाऊन क्लोज झालाय. दुसऱ्या बाजूला मित्रांनो ऍक्सिस बँकेचा जर विचार केला तर ऍक्सिस बँक देखील 200 दिवसाच्या मुव्हिंग एव्हरेजच्या खाली क्लोज झालाय. कोटक बँकेचा जर विचार केला तर कोटक बँक आता जस्ट या ठिकाणी 10 डे आणि 20 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजच्या खाली क्लोज झालाय. आणि SBIचा जर विचार केला तर SBI त्या ठिकाणी अजून पण जस्ट आज तो पण SBI पण आज काय केलाय, 20 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज पासून रिव्हर्सल आहे. मित्रांनो, उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर कोटक बँक आणि SBI बँकेमध्ये जर सेलिंग झालं तर मित्रांनो अजून उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केटमधलं सेलिंग जे आहे ते तुम्हाला बँक निफ्टीचं वाढताना दिसून येईल. आणि ऑलरेडी ICICI बँकेमध्ये पण मित्रांनो सेलिंग प्रेशर आहे. म्हणजे मित्रांनो अक्रॉस द मार्केट जे आहे ते प्रॉफिट बुकिंग सुरू आहे. आणि मित्रांनो मार्केटमधलं हे जे प्रॉफिट बुकिंग सुरू आहे हे कोणतंही रिझन नसताना, कोणती मोठी न्यूज नसताना सुरू आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. बँक निफ्टीमध्ये ज्या पद्धतीचं ऑलमोस्ट 4000 पॉईंटच्या आसपासचं काय झालं या ठिकाणी सेलिंग झालंय. पाठीमागचा जर बँक निफ्टीचा हाय जर तुम्ही चेक केला, या हाय वरून आतापर्यंत बँक निफ्टी किती करेक्ट झालाय मित्रांनो, भरपूर करेक्ट झालाय. भरपूर म्हणजे साधारणतः 3161 पॉईंट बँक निफ्टी क्लोज झालेला आहे. सॉरी 3906 पॉईंट बँक निफ्टी डाऊन सेट केलं. म्हणजे पाठीमागचा जो लाईफ टाईम हाय आहे बँक निफ्टी, त्या हाय पासून बँक निफ्टीमध्ये ऑलमोस्ट 4000 पॉईंटचं काय झालंय या ठिकाणी सेलिंग प्रेशर आलेलं तुम्हाला दिसून येत आहे. म्हणजे जबरदस्त प्रॉफिट बुकिंग सुरू आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या, कोणतंही व्हॅलिड रिझन नसताना. मित्रांनो, पाठीमागच्या काही दिवसाचा जर तुम्ही डेटा पॉईंट बघितला, विशेषतः काही देशांमध्ये कोरोनानं परत एकदा खूप जबरदस्त डोकं वर काढलेलं आहे, त्या ठिकाणी कोविडची संख्या जी आहे ती वेगानं वाढताना दिसून येते. डॉलर इंडेक्स जो आहे तो 96 क्रॉस केलाय. हा पण मार्केटसाठी खरं तर खूप मोठा कन्सर्निंग पॉईंट आहे, पण त्या संदर्भात सध्या कुणीही मार्केटमध्ये चर्चा करत नाही. पण मित्रांनो मार्केट काय करलंय सध्याच्या कंडिशनला, काय ना काय डिस्काउंट करून चाललंय आणि त्याचा इम्पॅक्ट तुम्हाला क्लिअरली इंडियन इक्विटी मार्केटवरती प्रॉफिट बुकिंग होताना तुम्हाला दिसून येतं. मित्रांनो, मार्केटचं जर टेक्निकल सेटअप जर बघितलं सध्याच्या कंडिशनला तर मित्रांनो बँक निफ्टी काय क्लिअरली वीक आहे आणि ते 50 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजच्या खाली क्लोज झालंय. याचा अर्थ सेलिंग प्रेशर उद्या पण वाढणार आहे. पण मित्रांनो उद्या गुरुवार आहे, त्यानंतर परत शुक्रवारी मार्केट बंद आहे, शनिवारी मार्केट बंद, रविवारी मार्केट बंद. म्हणजे मित्रांनो एक एक्सटेंडेड वीक येणार आहे, त्या ठिकाणी मार्केटला सुट्टी येणार आहे. त्यामुळे मार्केटमध्ये प्रोबॅबिलिटी जे उद्याची बनते मित्रांनो, उद्याची एक्सपायरी जी आहे ती थोडी वाईड रेंजची आणि हाय वोलाटाईल एक्सपायरी बनू शकते, ही शक्यता नाकारता येत नाही. म्हणजे मार्केटमध्ये तुमच्या ऑप्शनचे प्राईस जे आहे ते 10-20 पट पण काय होऊ शकतात, त्या ठिकाणी वाढू शकतात. या पद्धतीची वोलॅटिलिटी मार्केटमध्ये उद्या आपल्याला दिसून येणं अपेक्षित आहे, कारण का मार्केटमध्ये कंटिन्यू सेलिंग सुरू आहे. आणि मे बी उद्या जर शॉर्ट कव्हरिंगला जर सुरुवात झाली तर बँक निफ्टी किती वरती जाईल ते सांगता येणं अवघड आहे. आणि समजा याच पद्धतीनं ज्या पद्धतीचा FIचा मार्केटवरचा व्ह्यू आहे, ज्या पद्धतीचं कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये त्यांनी प्लेसमेंट केले, ते जर परत आज जर अग्रेसिव्ह सेलिंग वगैरे जर त्यांनी केलं असेल तर बँक निफ्टी इकडे मित्रांनो डाऊन साईडला 37,200-37,300 देखील येताना तुम्हाला दिसून येणार आहे. म्हणजे थोडं वाईड रेंज जी आहे ती उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केटमध्ये राहू शकते. निफ्टीचा जर विचार केला तर परत एकदा निफ्टी मित्रांनो 10 डे आणि 20 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजच्या खाली, दोन्ही इंडेक्स एकाच डायरेक्शन मध्ये आहे, एका टेक्निकल व्ह्यूच्या दृष्टीनं बेरीज झाले. त्यामुळे आपला देखील उद्यासाठी मार्केटवरचा व्ह्यू जो आहे तो ऑलमोस्ट बेरीश असणार. पण हा व्ह्यू बेरीश ठेवत असताना मित्रांनो आपल्याला अजून एक महत्वाचा डेटा पॉइंट जो आहे तो या ठिकाणी बघणं गरजेचं आहे. विशेषतः निफ्टीचा जर विचार केला तर मित्रांनो आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 18,000 असेल, 18,100 असेल, 18,200 असेल, या स्ट्राईक प्राईसला मार्केटमध्ये जास्त प्रमाणात कॉल रायटिंग होताना दिसून आले. त्याचबरोबर मित्रांनो 17,900 ही जी स्ट्राईक प्राईस आहे, या ठिकाणी कॉल रायटर आणि पुट रायटर जे आहेत हे दोघंच्या दोघं मार्केटमध्ये क्लिअरली उभे आहेत, जे कुठं ना कुठे इंडिकेशन देते की बाबा मार्केट ओपन झाल्यानंतर गॅप अप किंवा गॅप डाऊन
पहिल्या 5 मिनिटांमध्ये एक मुवमेंट येणं अपेक्षित आहे आणि त्यानंतर मोस्ट ऑफ टाइम मार्केट जे आहे ते साईडवेज राहण्याची प्रॉबॅबिलिटी या ठिकाणी नाकारता येत नाही, कारण का पाठीमागच्या काही दिवसापासून मार्केटचा हा सेम पॅटर्न जो आहे तो सुरू असलेला तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येतोय. त्याचबरोबर मित्रांनो निफ्टीचा जर विचार केला तर 17,800 आणि 17,500 या ठिकाणी मार्केटचा सपोर्ट जो आहे तो सध्याला तयार झालेला दिसून येतोय. आणि चेंज इन ओआयचा जर डेटा बघितला तर चेंज इन ओआय मध्ये कुठेही पुट साईडला फ्रेश पुट रायटर येऊन उभा राहिलेला मार्केटमध्ये दिसत नाही. पण मित्रांनो 17,900 असेल वरती 18,000 असेल किंवा 18,100 असेल इथं मात्र चेंज इन ओआय आज जास्त झालेला दिसून येतोय. म्हणजे रिस्ट्रिक्टेड अपसाईड जो आहे तो निफ्टीमध्ये उद्या पण असणार आहे आणि प्रत्येक रेंजमध्ये तुम्हाला निफ्टीला देखील सेल करण्याची ऑपॉर्च्युनिटी उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मिळणार आहे. आणि बँक निफ्टीचा जर विचार केला मित्रांनो तर बँक निफ्टीमध्ये 38,500 आणि 39,000 कॉल रायटिंग झाले. आणि दुसरं डाऊन साईडला जर विचारात घेतलं तर 38,000 या ठिकाणी मार्केटचा जो आहे तो एक स्ट्रॉंग सपोर्ट तयार होताना दिसून येतोय. आणि हा सपोर्टचं जर व्हायलेशन झालं तर मार्केट 37,256 कडे काय होऊ शकतं उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये जाऊ शकतो. वीकनेस जो आहे मार्केटमध्ये उद्या पण वाटण्याची शक्यता नाकारता नाही. एक वाईड वोलाटाईल सेशन जे आहे ते राहणार आहे. मित्रांनो आजच्या ट्रेडिंग सेशन साठी माझा मार्केटवरचा व्ह्यू काय होता हे तुम्हाला माहित आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलेला आहे. मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं होतं बाबा बँक निफ्टीला आपल्याला बाय करायचं आहे 38,585 वरून. पण मित्रांनो बँक निफ्टीनं आज आपल्याला दिवसभरामध्ये ही ऑपॉर्च्युनिटी जी आहे ती या ठिकाणी बाईंगची दिलेली नाही. पण मित्रांनो मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होती बाबा मार्केटमध्ये आज पण सेलिंग प्रेशर राहणार आहे. आणि सकाळी एक्झॅक्ट मित्रांनो मार्केट काय झालं गॅपडाऊन ओपन झालं आणि गॅपडाऊन ओपन झाल्यानंतर सकाळी मार्केटनं जो लो तयार केला होता तो लो एक्झॅक्ट एंड ऑफ द डे ला काय केलाय मार्केटनं होल्ड केलाय. पण दिवसभराचा मार्केटचा जर स्टडी केला तर इव्हिनिंगच्या सेशनमध्ये म्हणजे मार्केट क्लोजिंगचं जे सेशन होतं सेकंड सेशन त्यामध्ये क्लिअरली सेलिंग प्रेशर मार्केटमध्ये दिसून आलाय. अक्रॉस द मार्केट प्रॉफिट बुकिंग झालेलं आहे. आणि ही जी ट्रेंड लाईन आहे मित्रांनो उद्या देखील ही ट्रेंड लाईन रेजिस्टन्सच काम करणार आहे. ट्रेंड लाईन पासून मार्केट जे आहे ते कंटिन्यू डाऊन साईडला येताना दिसून येईल. निफ्टीचा जर विचार केला तर एक्झॅक्ट मित्रांनो निफ्टीला आपण ज्या ठिकाणी सेल करणार होतो 17,941 तिथं सकाळी निफ्टी इंडेक्स ओपन झाला. तिथून एक रॅली अपसाईडला आली आणि निफ्टीनं जो हाय तयार केला होता साधारणतः या ठिकाणी एक हाय तयार केला. पण हा हाय कुठं आहे आपला 18,036 आसपास तयार केला. म्हणजे 18,000 वरती मार्केटनं जाण्याचा प्रयत्न केला पण मार्केट त्या ठिकाणी सक्सेस झालेला म्हणजे आपला बायचा कॉल काही इथं ऍक्टिव्ह झाला. पण आपण जिथून मार्केटवर बेरिश होतो सेकंड सेशन जे होतं मार्केटचं या ठिकाणी सेलचा कॉल ऍक्टिव्ह झाल्यानंतर मात्र एक जबरदस्त सेलिंग जे आहे ते निफ्टीमध्ये काय झाले आपल्याला क्लिअरली दिसून आलेलं आहे. मग मित्रांनो या पार्श्वभूमीवर जर आपल्याला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ट्रेड टाकायचा असेल तर मार्केटमध्ये अशा कोणत्या लेवल्स असणार आहेत, असे कोणते ऑप्शन असणार आहेत जे तुम्हाला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये काय करू शकतात एक जबरदस्त प्रॉफिट जो आहे तो देण्याचा प्रयत्न करू शकतात किंवा तिथं जर तुम्ही एंट्री घेतली तर तुमची विनिंग प्रॉबॅबिलिटी काय होऊ शकते त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं वाढू शकते. मित्रांनो तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पहिल्यांदा काय करा आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला जर माझा प्रीमियम टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा असेल तर युट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये जावा. त्या ठिकाणी झिरोधा अपस्टॉक ऍलिस ब्लूची अकाउंट ओपनिंगची लिंक दिली आहे, त्या मार्फत अकाउंट ओपन करून मला सांगा मी तुम्हाला काय करेल माझ्या प्रीमियम टेलिग्राम चॅनलला त्या ठिकाणी ऍड करेल. ज्या ठिकाणी तुम्हाला डेली बेसिसवर बँक निफ्टीचे 2 ते 3 कॉल जे आहेत ते फ्री ऑफ कॉस्ट काय केले जातील लाईफ टाईम दिले जातील हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्याला जर ट्रेड टाकायचा असेल तर हा ट्रेड कुठं बनू शकतो बँक निफ्टी आणि निफ्टीमध्ये दोघांचा काय करायचं आपल्याला या ठिकाणी मित्रांनो विचार करायचा आहे. ओके तर मित्रांनो तुम्हाला बँक निफ्टीवरती जर उद्या बेरिश व्ह्यू ठेवायचा असेल तर मित्रांनो मार्केट उद्या सकाळी ओपन कुठं होतं हे खूप महत्वाचं आहे आपल्यासाठी. काय सांगतोय मी मार्केट उद्या सकाळी ओपन कुठं होतंय हे खूप महत्वाचं असणार आहे हे पहिल्यांदा लक्षात. कारण का मार्केट जर खूप गॅपडाऊन ओपन झालं तर त्या ठिकाणी आपल्याला थोडी कमी ऑपॉर्च्युनिटी मिळणार. पण मार्केट जर गॅप ऑफ ओपन होऊन जर 38,000 जर ब्रेक करून खाली चाललं मार्केट तर तिथं मात्र मित्रांनो मार्केटमध्ये एक सेलिंग प्रेशर जो आहे तो क्लिअरली तुम्हाला दिसण्याची शक्यता त्या ठिकाणी नाकारता येत नाही. म्हणून बँक निफ्टीला आपल्याला सेल करून कुठून करायचं बँक निफ्टी सेल बिलो या ठिकाणी बँक निफ्टीला जे आपल्याला सेल करायचं आहे कोणत्या लेवलवरून 37,884 वरून सेल करायचं आहे. 37,884 वरून बँक निफ्टी सेल करा. 37,652 हे पहिलं टार्गेट भेटेल. 37,510 हे टार्गेट भेटेल. 37,410 हे टार्गेट भेटेल. 37,220 हे टार्गेट तुम्हाला भेटेल आणि त्यानंतर 37,000 हे टार्गेट भेटेल आणि त्यानंतर 36,910 सुद्धा टार्गेट मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये काय होऊ शकतो तुम्हाला मार्केटवरती भेटू शकतं ही शक्यता नाकारता येत नाही हे पहिल्यांदा लक्षात. कारण का ऑप्शनचा सेटअपच त्या पद्धतीने आहे मित्रांनो आणि त्यात परत एक्सपायरी आहे. एक्सपायरी तर आहेच पण त्याचबरोबर अजून मित्रांनो एक एक्सटेंडेड वीक आहे पुढे जाईल तसं. त्यामुळे मार्केटमध्ये
मार्केट खाली टिकेल का नाही टिकेल का न टिकेल हे सांगणं अवघड आहे. पण ज्याला वोलॅटिलिटी म्हणतो ना हाय लेवलची, ती वोलॅटिलिटी मात्र काय करू शकते मार्केटमध्ये त्या ठिकाणी दिसू शकते. मग मार्केटवर जर बुलिश व्ह्यू ठेवायचा असेल तर कुठून ठेवायचा बुलिश व्ह्यू तुम्हाला मित्रांनो मार्केटवरती? तर मित्रांनो साधारणतः बँक निफ्टीवरती उद्या बुलिश व्ह्यू ठेवा. साधारणतः 38,225 च्या जर वरती बँक निफ्टी निघाला तर बाय करा जरूर. बँक निफ्टी बाय अबव 38,225 वरून बँक निफ्टी बाय करा. 38,410 पहिलं टार्गेट भेटेल, 38,520 हे दुसरं टार्गेट भेटेल, 38,760 हे टार्गेट भेटेल, 38,900 हे टार्गेट भेटेल. आणि ह्या लेवलपर्यंत काय करू शकतं मार्केट उद्याच्या ट्रेडिंग सेशनला हायर साईडला जाण्याचा प्रयत्न करू शकतं, ही शक्यता आपल्याला या ठिकाणी नाकारता येत नाही. कारण का ज्या पद्धतीचा टेक्निकल आणि ऑप्शनचं सेटअप तयार आहे त्यानुसार ह्या लेवलला मार्केट जरूर हायर साईडला जाण्याचा प्रयत्न करू शकतं. ह्या लेवलवरती तुम्हाला बुलिश राहायचं. मित्रांनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवत चला, मार्केटमध्ये काम करत असताना जेव्हा तुम्हाला जर खरं स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करायचं असेल डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये, आणि डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये ट्रेडिंग करून जर खरंच पैसा कमवायचा असेल तर मार्केटवर कधीही एक व्ह्यू ठेवून मार्केटमध्ये थांबू नका. कारण का मार्केट जसजसा लेवल चेंज करीत तसतसं तुम्ही देखील मार्केटवरचा व्ह्यू जो आहे तो चेंज केला पाहिजे. चार्टवरचे जे सपोर्ट रेजिस्टन्स असतात ते बघितले पाहिजेत आणि त्याच्यानुसार तुम्ही डिसिजन त्या ठिकाणी घेतले पाहिजेत. ओके मग मित्रांनो निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टीला सेल कुठून करायचं आहे आपल्याला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये? तर मित्रांनो उद्या निफ्टी जो आहे ना मला सेल करायचा आहे. कुठून सेल करायचा आहे? साधारणतः ह्या लेवलवरून मला सेल करायचं आहे निफ्टी 17,846 वरून निफ्टी सेल करायचं आहे. निफ्टी सेल बिलो 17,846 वरून निफ्टी सेल करा. 17,810 हे पहिलं टार्गेट भेटेल, 17,790 हे दुसरं टार्गेट भेटेल, 17,752 हे तिसरं टार्गेट भेटेल आणि 17,710 हे तुम्हाला चौथं टार्गेट जे आहे ते काय होऊ शकतं उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तुम्हाला स्क्रीनवरती बघायला मिळू शकतं. कारण का मार्केटमध्ये जे आहे ते थोडं सेलिंग प्रेशर उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये वाढताना तुम्हाला इझिली दिसू शकतं. कारण का रिलायन्सचं ज्या पद्धतीचं बिहेवियर आहे किंवा बाकीच्या इंडेक्सचं ज्या पद्धतीनं बिहेवियर आहे आणि ज्या पद्धतीनं ग्लोबल सेंटिमेंट चेंज होतोय हा कुठं ना कुठं मार्केटमध्ये एक प्रॉफिट बुकिंग होण्यासाठी एक पर्याप्त रिझन आहे. किंवा मार्केट काही गोष्टी डिस्काउंट करून ऑलरेडी काय व्हायला डाऊन साईडला चाललेलं तुम्हाला दिसून येतं. मग मित्रांनो निफ्टीला जर बुलिश व्ह्यू ठेवायचा असेल तर निफ्टीवरती हा बुलिश व्ह्यू कुठून ठेवायचा तुम्हाला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मेनली? तर मित्रांनो निफ्टी उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बुलिश असेल आपल्यासाठी साधारणतः 17,921 वरून. निफ्टी बाय अबव, निफ्टी बाय अबव 17,921 वरून निफ्टी बाय करायचा आहे. या ठिकाणी 17,950 हे पहिलं टार्गेट भेटेल, 17,985 टार्गेट भेटेल, त्यानंतर 18,010 हे टार्गेट जे आहे ते काय होईल तुम्हाला स्क्रीनवरती भेटेल आणि 18,056 हे टार्गेट भेटेल आणि त्यानंतर 18,100 हे टार्गेट जे आहे ते काय होऊ शकतं तुम्हाला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केटमध्ये मिळू शकतं. कारण का ह्या लेवल्सवरती काम करत असताना मित्रांनो उद्या एक्सपायरी आहे. आणि दुसरं सर्वात महत्वाचं शक्यता काय वाटतं माहिती का, मे बी मार्केटमध्ये जर शॉर्ट कव्हरिंग झालं तर मार्केट हेवीली हायर साईडला जाऊ शकतं. पण मित्रांनो हा झाला डेटा पॉईंट ह्या बाकीच्या गोष्टी. पण आतापर्यंत हिस्टॉरिकल एक्सपिरियन्स काय सांगतोय ह्याचा एक्सपायरीचा, तर हे महत्वाचं आहे. मित्रांनो एक्सपायरीला जर मार्केटला हायर साईडला जायचं असेल, मार्केटमध्ये जर शॉर्ट कव्हरिंग व्हायचं असेल, तर मोस्ट ऑफ टाइम मंगळवारच्या आणि बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ना मार्केट क्लोजिंगच्या वेळेला कधीही पडत नसतं. मार्केट त्या लेवल्स होल्ड करतं. पण मार्केटनं काल आणि आज काय केलंय तर काही महत्वाचे ऑप्शनचे जे बेस होते मंथली एक्सपायरीचे वगैरे त्याचं व्हायोलेशन केले. निफ्टीनं देखील मित्रांनो त्या ठिकाणी सरेंडर केलेलं आहे टेक्निकली. त्यामुळं मार्केटमध्ये जी प्रॉबॅबिलिटी बनते ते डाऊन साईडला जाण्याची प्रॉबॅबिलिटी जास्त आहे. ह्या लेवलवर काम करणं पण तुम्हाला तितकंच महत्वाचं असणार आहे. धन्यवाद. थँक्यू.